नमस्कार, KTV च्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन केंद्राला भेट देऊन परतलेल्या विद्यार्थ्यांचं पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं स्वागत. संगमेश्वर तालुक्यातील बोरसूद व्हिलेज टुरिझमच्या व्हिलेज फेस्टिवलला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद. आणि जिल्हा पोलीस दलातील भरती प्रक्रियेला रत्नागिरीत सुरुवात. 170 जागांकरता सुमारे 8,713 उमेदवारांचे अर्ज दाखल. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे. अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन केंद्राला भेट देऊन परतलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वागत केलं आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अमेरिकेला जाणं ही बिग अचीवमेंट असल्याचं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तुझं नाव काय, शाळेचं नाव, गावाच्या नावाची विचारणा करून पालकमंत्र्यांनी नासावरून परतलेल्या विद्यार्थ्यांशी मनमुराद गप्पा मारल्या. कुठं जाऊन आलात, अमेरिकेत जाऊन काय पाहिले, असे प्रश्न विचारून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली आणि भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई आदी उपस्थित होते. संगमेश्वर तालुक्यातील बोरसूद गावातील तरुण युवकांनी बोरसूद व्हिलेज टुरिझम स्थापनेच्या माध्यमातून व्हिलेज फेस्टिवलचं आयोजन केलं होतं, त्याला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या फेस्टिवलच्या माध्यमातून पर्यटकांना नदीतील चढणीचे मासे कसे पकडायचे हे प्रत्यक्षात अनुभवता आलं आणि त्याचा पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटला. नमस्कार, मी गणेश कामकर. आम्ही
बोरसूट विलेज टुरिझम हे उपक्रम इथे घेतलेला बोरसूट विलेज टुरिझम स्थापन करण्याचं कारण असं की इथल्या यंग जनरेशनला यंग मुलांना रोजगार मिळणार पाहिजे. बोरसूट गावातल्या यंग मुलांना रोजगार मिळाला पाहिजे आणि इथले जे काही आपल्या गावामध्ये बोरसूटमध्ये दाखवण्यासारखे आम्ही हे लोकांना दाखवा अशी आमची एक इच्छा होती. म्हणून आम्ही फर्स्ट टाइम विलेज फेस्टिवल 2024 हे आयोजन केले. इथे या आयोजनामध्ये आम्ही 14, 15, 16 असे 3 दिवस हा उपक्रम घेतला होता. पण पावसाच्या अभावी आम्ही 15 आणि 16 तारखेला हा उपक्रम केला. काल भरपूर टुरिस्ट आले होते. आज पण आपण बघताय की भरपूर टुरिस्ट आमच्याबरोबर इथे उपस्थित आहेत. मुंबई, पुणा, ना देवरूप, आजूबाजूचे परिसर, रत्नागिरीतनं भरपूर टुरिस्ट या प्रोग्रामसाठी इथे आलेले आहेत. या प्रोग्रामचा मेन उद्देश आमचा असा होता की जे नदीतले मासे पहिल्या पावसात जे वरती चढतात, हा हे चढणीचे मासे चढतात नदीतनं पर्यात पर्यातनं शेतात येताना शेतामध्ये मासे पकडले जातात ह्याचा अनुभव आम्हाला ह्याच्या टुरिस्टना द्यायचा होता. म्हणून आम्ही हा उपक्रम इथे राबवला. इथे खूप ह्यांना आलेल्या टुरिस्टने खूप चांगला अनुभव घेतला. गावातल्या मुलांनी पण खूप सुंदर असा अनुभव ह्यांना या टुरिस्ट नदीतले मासे चढणीचे मासे आपण शेतात पकडण्याचा अनुभव घेतला. आणि आता आम्ही ह्याच्या पुढे पांडव हिल्स, जे आमच्या इथलं प्राचीन हिल्स वरती असल्या पांडवकालीन काही गोष्टी आहेत ते बघण्यासाठी जाणार आहोत. इथनं आम्ही नंतर मग जेवण खूप रुचकर जेवण असं काही टुरिस्टसाठी नियोजन केलेलं आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी शेतातलं फनी गेम्स ह्यांना आज इथे आपल्याला बघायला मिळणार असं सुंदर आयोजन आम्ही इथे केलं आहे. कोकणामध्ये किंवा बोरसूद गावामध्ये आमच्या भरपूर अशा ठिकाणी असतात जे लोकांना बघण्याची इच्छा असते, दाखवण्याची इच्छा असते. आम्ही आज सगळे ग्रुप टीम म्हणून ह्यांना बोरसूद गावातले सगळे मंडळी मिळून एक टीम म्हणून इथे ह्यांना काम करायला लागलो. आणि आज इकडे भरपूर पब्लिक आलं, त्यांना सगळं आमच्या गावचं सगळं ठिकाणं आम्ही दाखवलं आहे, अजून पुढे दाखवणार आहोत. धन्यवाद. कोकणात सध्या पावसाचे दिवस सुरू झाले आहेत आणि कोकण पाहण्यासाठी पर्यटक कोकणात येत असतात. अशातच बोरसूद व्हिलेज टुरिझमच्या माध्यमातून राबवण्यात आलेला हा उपक्रम पर्यटकांना नक्कीच आकर्षित करेल असं बोललं जात आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील 170 रिक्त पदं भरण्याकरिता भरती प्रक्रिया रत्नागिरीत सुरू झाली असून 170 पदांकरता एकूण 8,713 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या उमेदवारांची टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. दरम्यान 19, 20, 21 जून आणि 15 जुलै 2024 या दिवशी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक रत्नागिरीतील पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर घेण्यात येणार आहे. तर 1600 आणि 800 मीटर धावणे MIDC येथील मैदानावर घेण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपण महाविकास आघाडी म्हणून योग्य उत्तर देऊया असं आवाहन कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी केलं आहे. 26 तारखेला बुधवारी मतदान आहे. 26 जून असल्यामुळे पाऊस असण्याची दाट शक्यता आहे. पण नोंदवलेले मतदार मतदान केंद्रापर्यंत नेणं हे आपलं महत्त्वाचं काम त्या दिवशी असेल. मतदान करताना ईव्हीएम मशीन नसेल, मतपत्रिका प्रत्येकाला मिळणार आहे. मतदान करताना पेन जे आहे ते शासकीयच वापरायचं आहे. तुमचं स्वतःचं पेन तिथे वापरू नका, मतपत्रिका बाद होईल. मतपत्रिकेवर कोणतीही खून करू नका. फक्त तुमच्या पहिल्या पसंतीचं मत क्रमांक 1 एवढंच तिथे द्यायचं. मगाशी राऊत साहेबांनी राजापूरला सांगितलं तसं मी सांगतो की 1 हा आकडा फक्त लिहा इंग्रजीतला, बाकी काही आणखी लिहू नका. त्याच्या बाजूला कुठलंही चिन्ह असेल तर मत बाद होईल. मत चुकून तुम्ही पेन टेकवला जरी त्या मतपत्रिकेवर तरी ते मत बाद म्हणून धरलं जाईल. गेल्या इलेक्शनला 4,500 मत पदवीधरांची 4,500 मत बाद झाली. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही मत बाद होणार नाही याची दक्षता घ्या. आपण ज्या वेळेला हे मतदारांना सांगणार आहोत नीट किंवा आवर्जूनही सांगायला पाहिजे की कुठल्याही प्रकारची निशाणी त्या मतदान पत्रिकेवर असताना नये. एवढ्या 2 गोष्टी फक्त महत्त्वाच्या लक्षात ठेवूया. रत्नागिरीतील मराठा भवन इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेले 6 महिने आम्ही मतदार नोंदणीचं काम केलं असून शिक्षक आणि पदवीधरांचे विविध प्रश्न घेऊन ही निवडणूक लढवण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तरी देखील महाविकास आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मी उमेदवार म्हणून आपल्या समोर आलो आहे. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की लोकसभेच्या या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी म्हणून आपण उत्तर देण्याचा चांगला प्रयत्न करूया. तेच उत्तर राहणार आहे फक्त आपल्याला, कारण कोकण पदवीधर मतदारसंघ म्हणजे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे या मतदारसंघाचं कार्यक्षेत्र आहे. आम्ही गेले 6 महिने इथे मतदार नोंदवण्याचं काम केलेलं आहे. आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष हे सर्व एकत्र शिवसेनेसह एकत्र सगळे आपण एकत्र आलेलो आहोत आणि ही निवडणूक लढवतो. या निवडणुकीसाठी फक्त मी 3 गोष्टी सांगतो. पदवीधर मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाच्या माध्यमातून पदवीधरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं. जी उद्योग केंद्र आहेत प्रत्येक जिल्ह्यातली त्यांच्या माध्यमातून देखील पदवीधरांना न्याय देणं. हे UPSC MPSC ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांची केंद्र अधिक सशक्त करणं 5 जिल्ह्यातली. पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध होईल याच्यासाठी प्रयत्नशील असणं. शिक्षकांचे प्रश्न देखील पदवीधर शिक्षकांचे प्रश्न देखील सोडवणं आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आग्रही असणं हे प्रामुख्याने हे उपक्रम घेऊन ही निवडणूक आपण लढवण्याचं ठरवलेलं आहे. महाविकास आघाडी म्हणून आपल्याला महाराष्ट्रात चांगलं वातावरण आहे, फक्त आपण मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणणं ही आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कोकणातलं जे आजचं वातावरण आहे हे जरी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर असं असलं तरी वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. मी पालघर पासून सगळीकडे सातत्याने फिरत आलेला आहे. खूप चांगलं वातावरण महाविकास आघाडीला आहे. आपल्याकडे दुर्दैवाने आपल्याला यश नाही मिळालं हे दुःख आहे, पण तरी पण महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीला जास्तीत जास्त म्हणजे 30 सीट्स मिळालेली आहे. हा महाविकास आघाडीचा विजय आहे. आणि यात प्रामुख्याने उद्धवजी ठाकरे, शरदराव पवार, काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, आमचे अध्यक्ष या सगळ्यांचा त्यात सहभाग आहे, जे कुणालाही नाकारता येणार. मी मगाशी सांगितलं की मोदींनी 18 सभा घेतल्या महाराष्ट्रात, त्यात 15 खासदार पडले आणि 18 पैकी फक्त 3 निवडून आले. असं आमच्याकडे नाही झालं. आमच्याकडे उद्धवजींनी, शरदराव पवारांनी,
काँग्रेसच्या नेत्यांनी सगळीकडे सभा घेतल्या, 48 पैकी 30 खासदार निवडून आले, ही ताकद आहे. आणि हे वातावरण लक्षात घेऊन आपण या निवडणुकीकडे बघावं. अतिशय चांगल्या पद्धतीने ही निवडणूक लढवली आहे, सगळ्या पक्षांनी तयारी चांगली केलेली आहे. शिवसेनेचंही यात योगदान मोठं आहे, त्यामुळे आम्ही देखील गेले 6 महिने खूप चांगल्या पद्धतीने नोंदणी केली आहे. फक्त आता मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणणं 26 तारखेला या आपली जबाबदारी आहे, आणि त्याच्यासाठी त्या प्रक्रियेसाठी आवश्यक जे काही करणं आवश्यक आहे ते करायला आम्हीही तयार आहोत. फक्त एकत्रित बसून याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे, संघटना म्हणून आपण सगळ्यांनी करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. मी या निवडणुकीच्या संदर्भात शेवटची 2 वाक्य सांगतो. मी राऊतसाहेबांचा मनापासून आभारी आहे, कारण पहिल्यापासून त्यांनी या बाबतीत नेहमी सकारात्मक भूमिका माझ्याबरोबर घेतली, आणि मला जी उमेदवारी मिळाली आहे त्याचं मी श्रेय त्यांनाही देतो आणि उद्धवजी ठाकरे यांनाही देतो. कारण माझ्या पक्षाने किंवा माझ्या नेत्यांनी मला थोडंसं फेवर केलं हे स्वाभाविक, पण शिवसेनेच्या नेत्यांनी मला प्रोत्साहन देणं आणि माझ्यावर विश्वास टाकणं हे मला तितकंच महत्त्वाचं वाटतं, तितकंच मला राष्ट्रवादीच्या नेत्यांचंही महत्त्वाचं वाटतं आहे. म्हणून या सगळ्या नेत्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन केंद्राला भेट देऊन परतलेल्या विद्यार्थ्यांचं पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं स्वागत. संगमेश्वर तालुक्यातील बोरसूद विलेज टुरिझमच्या विलेज फेस्टिवलला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद. आणि जिल्हा पोलीस दलातील भरती प्रक्रियेला रत्नागिरीत सुरुवात. 170 जागांकरता सुमारे 8,713 उमेदवारांचे अर्ज दाखल. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.